हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय आणि या राव रंग चित्रपटातलं एक महत्वाचं कॅरेक्टर म्हणजेच हकीम चाचा आणि चाचा आहे किरण माने. हॅलो सर, कसे आहे? हाय, मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी मस्त. कमाल वाटला हा लुक आणि खूप कमाल भूमिकेतनं एकदा येत आहे पुन्हा एकदा समोर. काय एकदा भूमिकेबद्दल सांगाल? खूप मस्त भूमिका ही. म्हणजे कधी कधी नटाला असं भाग्य मिळतं की तो जो विचार मांडत असतो बाहेर त्या विचारांचं काहीतरी करायला मिळणं पडद्यावर सुद्धा. छत्रपती शिवरायांचा एक वेगळा विचार आहे माणूसपणाकडे नेणारा, मानवतेकडे नेणारा. शिवरायांचा एक असा सहकारी, एक असा गुप्तहेर जो मुस्लिम आहे आणि तो विजापुरात राहतोय आणि तो तिथून बहिरीजी नायकांना खबरी पुरवतोय आणि स्वराज्यासाठी मदत करतोय, असा हा हकीम चाचा मी करतोय. म्हणजे एकीकडे तो गुप्तहेर पण आहे आणि हकीम पण आहे, तो सब दर्द की दवा उसके पास है असा पण आहे तो. आणि तो या सिनेमातली जी प्रेमी आहेत राव आणि रंभा, त्यांना एकत्र आणण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावतो. कारण हे माझ्या स्वराज्याचे मावळे आहेत दोघे, यांना एकत्र आणण्यासाठी तो प्राणाची बाजी लावतो. कशी लावतो ते तुम्ही सिनेमात बघा, पण फार इंटरेस्टिंग आणि खूप छान भूमिका आहे. यात कसं आहे की खूप मोठी स्टारकास्ट आहे, सगळ्यांच्या वाट्याला छोटे छोटे महत्त्वाचे प्रसंग आहेत. त्यातला एक खूप छान आणि खूप महत्त्वाचा प्रसंग आहे हकीम चाचाचा आहे. मी आता तुम्हाला तेच विचारते की रावरंभा म्हटलं की कोणता प्रसंग आज किरण मानेंच्या समोर उभा राहतो की यस रावरंभा माझ्यासाठी हा प्रसंग आहे? रावरंभा हा सिनेमा माणूस म्हणून किंवा किरण माने म्हणून माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्या काळात माझ्यासाठी माझ्याविषयी कॉन्ट्रोवर्सी घडत होती, म्हणजे सिरियलमधून मी बाहेर पडलो आणि त्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी याचं शूटिंग सुरू झालं, तर त्यावेळी वेगळ्या मनस्थितीत, वेगळ्या तणावात माझ्यावर आरोप होत आहेत, त्यांना मी उत्तरं देतोय, मी लढतोय, जीवाचा आटापिटा करतोय आणि इकडे ही भूमिका करतोय, असं सगळं चाललं होतं. या युनिटनं मला खूप सांभाळून घेतलं, सगळ्यांनी खूपच मनापासून मला साथ दिली या काळात. आणि मी काम करताना माझं 100% देतच असतो आणि इकडे खऱ्या आयुष्यात पण 100% देऊन झटत होतो. त्यामुळे तो एक हा प्रवास जो आहे ना, ही जरी भूमिका छोटी महत्त्वाची असली तरी माझ्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे या प्रवासाला, या शूटिंगच्या दरम्यानचा जो प्रवास आहे रावरंभाचा. आणि ते पडद्यावर उतरले पण खूप छान, खूप छान पद्धतीनं काम चाललं होतं. एक लॅविश भव्य दिव्य ऐतिहासिक सिनेमा तुम्हाला बघायला मिळेल नक्कीच. पण सर, आता तुम्ही म्हणाला तेव्हा कळलं की ह्या काळात हा शूट झालेला सिनेमा आहे. एकीकडे ते आरोप होत आहेत आणि एकीकडे इतकी छान भूमिका साकारणं, एखाद्या कलाकारासाठी किती स्टेबल राहणं महत्वाचं असतं ह्या सगळ्या? खूप अवघड असतं, कारण कलाकार म्हणजे भावनांचा खेळ असतो सगळा. आम्हाला भाव इमोट करायचं असतं आणि त्याचवेळी जर आपल्या आयुष्यात काही घडलेलं असेल तर त्याचे परिणाम याच्या या भूमिकेवर होऊ न देणं याची ही जबाबदारी त्याची असते. त्यावेळी कसरत असते तारेवरची. आता तुम्ही वेगवेगळ्या ऑफिसमध्ये काम करता, घरी काही घडलं किंवा आयुष्यात काही घडलं तरी तुम्हाला ऑफिसमध्ये ती काम करता येतं. इथे म्हणजे तुम्हाला इमोट भावनाच व्यक्त करायच्या, त्यावेळी असं नाही दिसतं कामा की नाही कुठेतरी हाफ हार्टेडली केलं आहे, तर पूर्ण जीव ओतून ते करावं लागतं. आणि मी ते करतोच, मी त्या बाबतीत काही घडलं मी ते बिग बॉस सगळ्यात बघितलंय तुमच्या जिद्द या वयात ते खेळणं आणि हे सगळं मी बघितलेलं. तर त्याच जिद्दीनं बिग बॉस तू बघितलंस ना, त्याच जिद्दीनं मी हे काम केलं. म्हणजे जसं त्या सीसॉट असला मी म्हणलं मी मेलो तरी उठणार नाही, तसं हे होतं की मला काही तरी मी कॅमेरा पुढे आल्यावर मी माझं 100% देणार ते असं करत होतो. एका बाजूला तणावात पण होतो, मला भीती होती की कसं काम झालंय. मला ज्यावेळी अनुप म्हणाला की अरे त्या घटनांनी तुझ्या भूमिकेला खूप काही दिलंय, म्हणजे म्हणलं कसं काय तरी तो म्हणाला एका बाजूला तू लढत होतास न्यायासाठी आणि हकीम चाचा इकडे न्यायासाठी लढत होता, त्यावेळी ते सगळं त्यात आलं हकीम चाच्यामध्ये. उलट जास्त आणखीन बहरली तुझी भूमिका, त्यामुळे मजा आली. क्या बात आहे सर. आता बिग बॉस नंतर तर छान चित्रपट घेऊन येतात, पण अजून कोणकोणत्या काय काय पाइपलाईन मध्ये प्रोजेक्ट आहेत? खूप येत आहेत, कारण बिग बॉस नंतर दर 2-3 दिवसांनी एक फोन येतोच मला वेगळ्या भूमिकेसाठी. पहिलाच फोन आला महेश मांजरेकरांचा आणि त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे मला एक खूप छान भूमिका दिली निरवधी नावाच्या सिनेमात. सुबोध भावे, उपेंद्र लिमी, गौरी इंगवले, मी असे खूप मस्त स्टारकास्ट आहे. मजा आली काम करायला. त्यातला रोल तर भन्नाट आहे, तेजस्विनी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर त्या ते पूर्ण झालं जवळजवळ, आता होईल आणखी छोटंसं राहिलं. आणखीन एक काटेसावरी नावाचा सिनेमा ज्याचं शूटिंग सुरू आहे. रात्रभर मी वर्ध्याला शूटिंग करत होतो, तिथनं नागपूरला आलो, तिथनं फ्लाईटनं आत्ता इथे पोहोचून याचं प्रमोशन करतोय. तर तो एक सिनेमा आहे. आणखीन 2-3 सिनेमे आहेत जे आता काही पुढच्या आठवड्यात सुरू होतील. काही ॲड फिल्म्स आहेत, नाटक एक आज रात्री वाचन आहे नाटकाचं, असं एक सगळं सुरू आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.